आज आपण लहान मुलींचा वन पीस शिवूया. एका ताईची कमेंट चालती लहान मुलींचा 3.5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीचा वन पीस दाखवा, त्यावरनं मी हा व्हिडिओ तयार केला आहे. ही 3.5 वर्षाच्या मुलीचा वन पीस आहे. तर तिची शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची ही 10 इंच आहे. तर त्यात 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन 11 इंचावर काशी खूण करून घ्यायची. ही 4 फोल्ड कापड आहे. बंद बाजू आपल्या डाव्या साईडने घेऊन बंद बाजूकडनं माप टाकायला सुरुवात करायची. अगोदर उंचीचं घ्यायचं कमरेपासून शोल्डरपासून, ते 10 इंच प्लस 1 इंच घेऊन 11 इंच. आता आपण शोल्डर घेऊया. शोल्डर 4.5 इंच, 4.5 इंचावर 2 खुणा करून सरळ रेषा मारून घ्यायची. ही अशी इथे 4.5 इंचावर आणि त्याच्या खाली 4.5 इंचावर खूण करून अशी सरळ रेषा मारून घ्यायची. आणि तिथं मुंडाखोलीचं आपण त्या सरळ रेषेवर परत मुंडाखोली घेऊया. मुंडाखोली पण आपण 4.5 इंचच घेऊया छोटा असल्यामुळं. तर मुंडाखोली 4.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायची आणि त्याची पण सरळ रेषा आखून घ्यायची. आणि त्या रेषेवर आपण छातीचा माप टाकू शकता. आता माझ्या इथं छातीचं माप जेवढं आहे तेवढंच माप घ्यावं असं काही नाही. तुमच्या मुलांच्या तब्येतीनुसार ती छातीचं माप येऊ शकतं. त्यामुळे तुमचं किती छातीचं माप आलं त्यात 1 इंच प्लस करून घेऊ शकता. का माझं छातीचं माप 24 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस करून 7 इंचावर मी खूण करणार. 1 इंच प्लस लुजिंगसाठी करायचं असतं आणि 1.5 इंच परत शिलाई मार्जिन द्यायचं असतं. तर कमरेचं माझं 20 इंच आहे त्या बाळाचं. तर 20 इंचामध्ये 20 इंचचा 14 भाग 5 आणि 5 मध्ये 1 इंच शिलाई लुजिंग सोडून 6 इंचावर मी खूण केली आणि तिथून 1.5 इंचावर शिलाई मार्जिन. आता आपण शिलाई मार्जिन टू शिलाई मार्जिन जोडून घेऊया. तर तुमच्या बाळाचं किती तब्येत आहे त्याच्यानुसार तुम्ही छातीचा कमरेचा भाग काढून त्यातला 14 भाग करायचा आणि त्यात 1 इंच लुजिंग घ्यायचं. आता आपण मुंड्यातला भाग घेऊया. हे काही ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत मापून घ्यायचं आणि त्याला असं निम्मं करून घ्यायचं. निम्मं करून तिथून 1 इंच समोर जायचं. 1 इंच समोर जाऊन खूण करून घ्यायची आणि ती सरळ रेषा वरपर्यंत जोडून घ्यायची. वन पीस शिवणं अगदी सोपं आहे. आणि मग त्या समोरच्या रेषेवर 1/2 इंच आणि मागच्या रेषेपासून 1/2 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आणि ते मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. समोरचा जो 1/2 इंचाची खूण आहे ती खूण आणि समोरची रेषा दोन्ही समोरची रेषा आणि खालची रेषा अशी जोडून घ्यायची. परत मग मागची 1/2 इंचाची खूण आणि मागची रेषा आणि खालची रेषा असं जोडून घ्यायचं. हे दोन्ही आता इथं स्पष्ट दिसणारे छोटं माप असल्यामुळं, पण तुम्ही जेव्हा माप टाकताल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित असं दिसेल. मी जसं बोलले त्याप्रमाणे तुम्ही माप टाकू शकता. आता आपण कटिंग करून घेऊया. अगदी सोपा ड्रेस असतो शिवायला, त्यामुळं तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि स्किप करून व्हिडिओ पाहू नका म्हणजे तुम्हाला त्यातलं कळणार नाही. व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आणि कोणी नवीन जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन दाबा म्हणजे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. हे काही तर 1 इंच वर घ्यायचा आणि असा गोलाकार द्यायचा म्हणजे ते सेफ एकदम छान बसतो कमरेतला. कोपरा त्याचा काढून टाकायचा, असा गोलाकार देऊन घ्यायचा. हे झालं आपलं. आता मी डबल फोल्डर कापडचं हे वरनं बंद बाजू आहे ती मी कट करून घेते. हे झालं आपल्या बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही भाग तयार. तर आपण फ्रंटच्या भागाचं ती मुंडातलं जे समोरचा मच्छीकाप असतो ते कट करून घेऊया. फक्त तो एकाच भागावरचा कट करून घ्यायचा, बॅकच्याला काही गरज नाही. फक्त समोरच्याला ते कट करून घ्यायचं. काही झालं असं एवढं आपलं तयार. आता आपण गळे टाकूया. माझ्या व्हिडिओला पाहत जा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा, कमेंट्स करा व्हिडिओ कसे वाटले ते. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन पण दाबा कोणी नवीन पाहत असेल तर. येऊ का आता आपण त्याचा गळा घेऊया. गळ्याची रुंदी घेऊया 2 इंच. हे लहान असल्यामुळे 2 इंच रुंदी फार होते. 2 इंच आणि समोरचा गळा आपण 4 ते 4.5 इंच घेऊ शकता. तर मी 4 इंच गळा घेतलेला आहे. खालून पण 2 इंच ती घेऊन त्याचा चौकोन आखून घ्यायचा गळ्याचा. आणि त्याला तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो शेप देऊ शकता. स्टारचा, पंचकोनी, मटका, पानगळा, गोलगळा, चौकोन कसा तुम्हाला आवडेल तसा. तर मी आता पानगळ्याला शेप देते. हो का असा पानगळा कट करून घ्यायचा आपल्याला. हे असा खालून थोडासा शेप द्यायचा आणि ही झाला आपला पानगळा तयार. आता हे मागचा गळा आहे. मागच्या गळ्याची पण रुंदी 2 इंचच घ्यायची आणि खोली त्याची
थोड़ी घ्यायची, एक 3 इंच किंवा अशी उभी जर घेतली तर 2 इंच बस होते, आणि आडवी अशी तिरकीच घेतलं तर 3 इंच, आणि त्याला गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा. मागचा जास्त द्यायची काही, लहान लेकरांना मोठा गळा काही असा द्यायची गरज नाही. मग ह्यो काही गोल आकार कट करून घ्यायचा. हा झाला मागचा गळा, आणि तो पुढचा गळा पण आपण कट करून घेऊया. पानगळा हे झाला पुढचा गळा. ह्यो काही असा आपला सुंदर पानगळा तयार होईल. आता आपण खालचा त्याचा घेराचा घेऊया. हे असं 1 मीटर कापड आहे, त्याला 1 ते 1.5 मीटर कापड लागलेलं आहे. 1 पीसला हे 4 पदरी कापड आहे, 4 फोल्ड आहे, आणि 4 फोल्ड कापड ते बंद बाजू करणं, म्हणजे आपली पाठीचं बॅक साईडचं बंद बाजू आहे, तसंच फळ कापडाची पण बंद बाजूवर हे कापड ठेवून घ्यायचं. वरचं माप आपलं काढलेलं आपण तिथं खूण करून घ्यायची, आणि तिथून असं ह्या कोपऱ्यापर्यंत असं तिरकस रेषा मारून घ्यायची. अशी तिरकस रेषा मारून घ्यायची. ते 4 फोल्ड कापड आहे, आणि बंद बाजू आपली डाव्या साईडनी आहे. बंद बाजूच्या साईडनीच वरच्या टॉपची पण बंद बाजू ठेवून मार्किंग करून घ्यायचं, आणि खालून येऊ का असं 1-2 इंच वर घेऊन गोलाकार शेप देऊन घ्यायचा, म्हणजे त्याचे टोक खाली नाही येणार. आणि असं जिथून आपण मार्किंग केलं तर तिथपर्यंतही असं काढून घ्यायचं, म्हणजे आपला घेराचा खालचा कापड होईल, अस्तर होईल. हे झालं आपलं 1 पीसचा खालचा तयार. ठेव का या प्रकारे हे दिसेल. आता हे मी 4 फोल्ड कापड असल्यामुळे हे याचे 2 भाग करून घेते. ह्यो काही झालं असं. आता ह्यो काही एवढा आपला घेर तयार होईल, एकदम छान मोठा घेर असा तयार होईल. हे झालं आपलं अस्तर. आता आपण साडीचं कापडचं कटिंग करून ह्यो काही असं वरती लावलं ना, आपला असा सुंदर 1 पीस तयार होईल. आता आपण हे साडीचं कापड हे 2 फोल्ड आहे, आणि बंद बाजू ही डाव्या साईडनी आहे, आणि 2 फोल्ड कापड बंद बाजू डाव्या साईडनी अशी तिरकी घडी घ्यायची, म्हणजे चौकोनी कापड हे बंद बाजूकडे वळवलं ना ते आपोआप तिरकी घडी होते, जसं आपण चुडीदारला घडी मारतो त्याचप्रकारे मारायचं, म्हणजे असं हे 4 फोल्ड कापड तयार होईल. आता त्याच्यावर आपल्याला 1 पीसचं माप टाकून घ्यायचं, जे आपण अस्तरचं कट करून घेतलेलं आहे वरचं आपलं बॉडीचं, तेवढं ती भाग असं बंद बाजूकडनं बंद बाजू ठेवायचं, हे एक लक्षात ठेवायचं, आणि ते असं खूण करून घ्यायचं. त्याची किती कंबरची रुंदी आहे त्याप्रमाणे टेपनं मापून घेतलं तरी चालतं, पण सगळ्यात सोपंही असं वरचं भाग ठेवून घ्यायचं. आणि आपल्याला आता उंची किती घ्यायची, तुमची जेवढी उंची आहे त्याच्यातून ती वरची उंची मायनस करून घ्या. 10 इंच आपण वरची जे घेतलेली आहे तुम्ही किती घेतला तेवढी मायनस करून घेऊन परत ही उंची खाली तुमची त्याच्यामधून पूर्ण उंचीमधून ती वरची उंची मायनस करून खाली जेवढी उंची तुमची आहे त्याप्रमाणे असं खुणा करून घ्या. गोलाकार असा टेप फिरवत फिरवत खून करून घ्यायचं आहे का असं. तर माझी उंची ही 30 इंच आहे खालची, त्यामुळं मी ते असं गोलाकार येऊ का खुणा करून घेऊन असा आकार देऊन घ्यायचा, आणि ते कटिंग करून घ्यायचं. म्हणजे मुलांच्या उंचीनुसार असतं, कुणाची उंची कमी जास्त असू शकते, त्यानुसार तुमची उंची पूर्ण किती आले खांद्यापासून पायापर्यंत त्याच्यामधून 10 इंच जे आपण वरचं कमरेचं तुम्ही किती कमरेचं घेतलं आहे तेवढं मायनस करून घ्यायचं त्यातून, आणि तेवढी राहिलेली उंची खालची घेराला कट करून घ्यायचं. आता ही आपण जी खूण करून घेतली ती पण खूण कट करून घ्यायची. हो काही असं. हे झाला आपला 1 पीसचा खालचा भाग तयार. हो का असं जोडल्यानंतर सुंदर तयार होईल. आता आपण याचे हे साडीचे जे काट आहेत त्या काटाचं मी बॉडीचं करून घेणार आहे, ते तुम्हाला शिवताना दाखवते. आता जे 1 पीसला इथं तुकडा कमी पडला होता तिथं जॉईंट कसा मारायचा ते तुम्हाला सांगते. का एवढा तुकडा कमी पडलेला होता तेवढ्याच आकाराचा एक तुकडा दुसऱ्या कपड्यातून काढून घ्यायचा, आणि त्याला यो काही असा त्याच्यावर ठेवून जॉईंट करून घ्यायचं. आणि आता हे आपला खालचा असा पलटून घेऊन त्याच्यानुसार असा गोलाकार आपण देऊन घ्यायचा, जेवढा आपला खालच्या घेराचा गोलाकार होता तेवढा तिथं, म्हणजे लहान मोठा कसाही 1 पीस असो त्याला जॉईंट हा बसतोच. हे आपलं अम्ब्रेला कटिंग असल्यामुळे तिथे जॉईंट बसतोच, त्यामुळे तिथला हे असा ही आपण जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता आपण अस्तर घेऊया. अस्तरचं हे खालची साईड दुमडून अशी शिलाई मारून घेऊया.
पूर्ण गोलाकार शिलाई मारून घ्यायचं दोन्ही भागाला। हे अस्तरचे आपले चार फोल्ड असल्यामुळे दोन भाग झाले का, आणि ते अस्तर जो दोन भाग आहेत ते एकत्र जोडून घ्यायचं आणि गोलाकार त्याचा तयार करून घ्यायचा। हे दोन भाग जोडून घेतले। आता आपण जी खालचं वन पीसचं आहे त्याच्यावर आपण हे असं एक काट आहे त्या साडीचा, ती काट जोडून घ्यायचा आहे। काट जर तुम्हाला जोडायचा असेल तर त्याच्यातून परत काटाची उंची किती आहे त्याच्यानुसार पण त्याच्यातलं मायनस करून परत उंची घ्यायचं, नाहीतर ड्रेस मोठा होऊ शकतो। हो का, या प्रकारे काट जोडून घ्यायचा आणि परत दापटीप टाकली ना काट एकदम सुंदर बसतो त्याला। जर काट 2-3 इंचाचा आहे तर त्यातून मग परत 2-3 इंच त्या उंचीतून उंची मायनस करून घ्यायची काटाची, म्हणजे ते व्यवस्थित वन पीसची उंची होईल। तर आता आपण अस्तर आणि ते जे वन पीस आहे साडीचं त्याचा आपण कमरेचा भाग जोडून घेऊया। कमरेचं आणि ते कमरेचं क्रॉस कटिंग असल्यामुळं बिलकुल ओढाताण करायचं नाही, एकदम अलगत असं त्याला जोडून घ्यायचं अस्तरला ते। आता आपण बॉडीचं काठावर हे लावून घेऊया। हो का, मी उलट्या साईडनं अस्तर ठेवून त्याला असं जॉईंट करून घेतलं आहे। तर काठ हे छोटं असल्यामुळं आपल्याला एवढं भाग वरती कमी पडलं आहे, तर वरती मी परत अजून एक काठच जोडून घेते, त्यामुळे तिथं डिझाईन बी तयार होईल आणि काय ओळखायला येणार नाही जोडलं आहे म्हणून। असा उलट्या साईड ठेवून काठ जोडून घ्यायचा, म्हणजे तुमचं काठ कमीच पडेल असं काही नाही आहे। हे आपण त्याचं मोठा एक वन पीस येऊन त्या कापडातून उरलेल्या कापडातून छोटा वन पीस ॲडजस्ट केलेला आहे, त्यामुळं कापड मला ॲडजस्ट करावं लागते। त्याचा मम्मीचा एक शिवून हे मुलीचा एक शिवलेला आहे त्याच्यातच। तुमचं जर कापड अगदी साडीचं असेल तर असं ॲडजस्ट करायची गरज नाही, तर तुम्हाला हे बघताना हे पण लक्षात येईल की कापड ॲडजस्ट कसं करायचं। अगदीच नाही घाबरून जायचं की कमी पडलं तर कसं करायचं वगैरे। तो काही असं गळ्यातला आता आपण चारी बाजूनी त्याला शिलाई मारून घेतली आणि गळ्याला पण आपण शिलाई मारून घेऊया। हे झाला आपला पानगळा तयार असा। आता आपण त्याला गळा कसा टाकायचा ते मी तुम्हाला सांगते। हे कटिंग करून घेऊया अगोदर मधला काठ। हो काही जॉईंट आपला ओळखायला सुद्धा येईना की तिथं आपण जॉईंट ठेवता। त्या गळ्याच्या आकाराचाच एक अस्तरचं कापड कट करून घ्यायचं आणि त्याच्यावर ठेवून जसं आपण गळ्याचा आकार घेतला तसंच कट करून घेऊन त्याच्यावर ठेवून शिलाई मारून घ्यायची। अस्तरचं कापड वर ठेवायचं आणि जे मेन आपलं कापड आहे ती सरळ ठेवायचं आणि जिथं आपला तो पानाकाराचा आकार आहे तिथं सुईमध्ये ठेवून मशीन पलटून घ्यायची आणि हो काही टीप मारून घ्यायची। आता तिथं काप देऊन घ्यायचे कात्रीनं तिथं मध्यभागी, जिथं जिथं गोलाकार आहे तिथं तिथं, म्हणजे आपला गळा उलटवायला सोपा जाईल। आणि असा पलटून घ्यायचं ती पट्टी आता आणि दापटीप टाकून घ्यायची, म्हणजे आपला गळा एकदम सुंदर तयार होईल। अस्तरची पट्टी पूर्णपणे मागे दुमडून गळ्याला सेफ देतील। हो काही, आपला असा पानगळा तयार झाला। आता मी तुम्हाला पाठीतले टक्स घ्यायला सांगते। जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ती सोडून द्यायचं आणि तिथपर्यंत ही कापड दुमडून घ्यायचं आणि 4 इंचावर टक्स घ्यायचा। दोन टक्स तिथं एक असं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 4 इंचावर वरपर्यंत 4-3.5 तुमच्या बाळाच्या उंचीप्रमाणे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण 3.5-4 इंच टक्स घ्यायचा तो। हो काही, झाला आपला समोरचा टक्स लहान बाळाचा असल्यामुळे तिथं प्रिन्स कटची वगैरे गरज नाही, फक्त टक्स घेतला तरी चालतो। आता ही आपला पाठीतला भाग त्यालाही मी तसंच काट जोडून घेतला आहे, तिथेही ते काट कमी पडत होता तसाच ॲडजस्ट केला आहे आणि गोलगळा पण जसा पानगळा सांगितला तसाच लावून घेतलेला आहे। आणि आता हे दोन्ही जॉईंट करून घेतले आहेत। आता आपल्याला पाठीत चेन लावायची आहे, तर चेन कशी लावायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। हो का, असं पाठीतला भाग समान जोडून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा, खालीपर्यंत थोडंसं खाली ठेवून कट करून घ्यायचं, 1-1 इंच खाली ठेवायचं। आणि आता त्याच्यावर एक अगोदर एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपलं कापड हलणार वगैरे नाही आहे। अस्तर आणि कापड साडीचं कापड म्हणलं ना एकदम सरकणारं असतं, त्यामुळं पहिल्यांदा एक शिलाई मारून घ्यायची सरळ अशी दोन्ही साईडनी। आता आपण इथं चेन लावून घेऊया। चेनसाठी हो काही 3 इंचाचा रुंदीचा काळ घ्यायचं, 3-3.5 इंचाचं एक पट्टी घ्यायची
आणि त्याला मध्यभागी असं खून करून घेऊन तिथं आपण ठेवून घ्यायचं. त्या मध्यभागीच्या खूणवर नाही अशी कट करून घ्यायचं आणि त्याच्यावर वरच्या बाजूने ठेवून थोडंसं वरती तुंबडायचं. बरे आपण गळा तयार करून घेतलेला असल्यामुळे आणि तिथे एक सरळ शिलाई मारून घ्यायची. जेवढं आपलं याचं कटिंग आहे कट केलेलं आहे आपण टॉपचं तेवढंच ती पट्टीचं कापड पण कट करून घ्यायचं. अशी सोय मध्यभागी ठेवून फिरवून घ्यायचं. थोडंसं असं तिरकस घेऊन परत थोडंसं तिरकस घ्यायचं म्हणजे तिथे एकदम टोक छान येईल. आणि परत सरळ अशी शिलाई आणायची एका साईडने वरपर्यंत आणि जे कापड उरलं ते दुमडून घ्यायचं. असं झालं असं पट्टी तयार. आता ते त्याला असं पलटून घ्यायचं खालीपर्यंत. ह्या प्रकारे जर चेन लावलं तर अगदी सोपं आहे चेन लावायचं. असं पलटून आता आपल्याला चेन लावायचं आहे. तर चेन लावताना वरचं थोडं असं दुमडून घ्यायचं आणि थोडंसं वरती ठेवायचं म्हणजे तो हूक लावायला. जर हूक नाही लावलं तर चेन उघडू शकते म्हणून हूक लावून घ्यायचं वरती. आणि तिथून अशी खाली चेन ठेवून त्याच्यावरती कापड ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची. योगा ह्या प्रकारे. आता मशीन पलटून तिथं थोडंसं मागमोर पुढं मागं करून घ्यायचं म्हणजे चेन आपली पक्की होईल. आणि तिथून मग परत सरळ वर यायचं. या प्रकारे चेन लावून घ्यायचं. चेनचं परत दुमडून घ्यायचं तिथं आणि तिथं पण पुढं मागं करून घ्यायचं दुमडून घेऊन. आणि वरची जी टोक आहे तिथं एक हूक लावून घेऊन हुकाचं घर करून घ्यायचं म्हणजे आपली चेन घातल्यानंतर उघडणार नाही. योका ह्या प्रकारे आपली चेन तयार होईल. योका अशी झाली आपली चेन फिटिंग. आता आपण त्याची खालची बॉडी त्याला फिटिंग करून घेऊया. म्हणजे वन पीसचा खालचा घेर आहे बॉडीला फिट करून घ्यायचा आहे का याप्रमाणे. आता इथेच मशीन थांबवून ते तिकडचा पण आपला भाग घ्यायचा समोरचा पण आणि मागचा पण ते जवळजवळ असं जुळवून ठेवून परत वन पीसवर ठेवून सरळ शिलाई द्यायला सुरुवात करायचं. वन पीसला जॉईंट नाही आहे फक्त आपल्या मागचा पुढचा भाग हा जॉईंट असल्यामुळे असं जवळजवळ ठेवायचं. सरळ आपला वरचा बॉडीचा भाग हा सरळ ठेवायचा आणि वन पीसचा खालचा भाग हा उलटा ठेवायचा आणि एकावर एक ठेवून न ओढता ताणता सरळ हळूवारपणे शिलाई घ्यायची. त्यामुळे मी जे शिवताना जे टिप्स सांगते ते टिप्स ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायला तरच तुम्हाला शिवता येईल आणि समजेल मी काय सांगते आणि कसं शिवायचं. तर जो काही असा आपला वन पीस तयार होईल. आता आपण इथं मी भाई तयार करून घेतलेली आहे. फुगेची भाई तयार केलेली आहे तो काही तुम्हाला दाखवली नाही कारण माझ्या व्हिडिओमध्ये फुगेच्या भाईचा पण व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे फुगेची भाई तयार करू शकता. तर आता आपण भाई फिटिंग करून घेऊया. भाई लावून घेऊन भाई फिटिंग केलेली आहे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून येऊ का असं फिटिंग करायचं. आता इथं वन साईडला असं खालीपर्यंत थोडा आणून काढून घ्यायचं. हे इकडच्या साईडने आणि त्या साईडने इथं सरळच फिटिंग करून घ्यायची. ह्या प्रकारे आपला वन पीस असा तयार होईल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.